करुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। निरगुडी गाव झाले डेंग्यूमय। वंचित बहुजन आघाडी फलटणच्या वतीनं निरगुडी गावातील गोर गरिबांचे डेंग्यू व साथीच्या आजाराचे उपचार प्राथमिक आरोग्य विभाग गिरवी या ठिकाणी पूर्णतः मोफत व्हावे आणि गावातील परिसर स्वच्छ करून जंतुनाशक फवारणी आणि सांडपाण्याचं योग्य ते व्यवस्थापन करावं या संदर्भात प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। निरगुडी गावामध्ये सध्या डेंग्यू या आजारानं थैमान घातलं आहे, तरी सुद्धा ग्राम प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नाही। जंतुनाशक फवारणी, परिसर अस्वच्छता तसेच सांडपाण्याचे योग्य ते व्यवस्थापन केले जात नाही, त्यामुळे संपूर्ण गाव डेंग्यूमय झाले आहे। याचा आर्थिक फटका नागरिकांना बसत आहे, त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र गिरवी या ठिकाणी डेंग्यू सारख्या साथीच्या आजारांची सर्व औषधे पूर्णतः मोफत उपलब्ध करावीत। तसेच गावातील आरोग्य समितीनं सातत्यानं जंतुनाशक फवारणी, गावाची स्वच्छता आणि सांडपाण्याचं योग्य ते व्यवस्थापन या गोष्टी लवकरात लवकर अंमलात आणून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी फलटणच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। जय सुभाष गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, विकास निकाजे, फलटण तालुका सचिव वंचित बहुजन आघाडी, रंजित मोहिते संघटक फलटण तालुका वंचित बहुजन आघाडी, सपना भोसले महिला शहर अध्यक्ष फलटण तालुका वंचित बहुजन आघाडी, प्रसाद शिंदे फलटण शहर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, उमेश कांबळे फलटण शहर सहसचिव वंचित बहुजन आघाडी, विजय घोलप सातारा जिल्हा अध्यक्ष लहूजी शक्तीसेना, प्रशांत सोनवणे केंद्रीय पत्रकार संघाचे फलटण तालुका उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे, विनोद पाटील, विजय कांबळे, युवराज सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते। विशेष प्रतिनिधी फलटण। धनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ।